मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे आयुष्यभराची लाखो रुपयांची कमाई कुजून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात एका व्यावसायिकाने आपला सगळा पैसा बँकेत न ठेवता एका ट्रंकमध्ये ठेवला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून ही ट्रंक उघडून पाहिलीच नव्हती आणि जेव्हा उघडून ही ट्रंक पाहिली तेव्हा नोटांना वाळवी लागल्याचं त्याच्या लक्षात आलं. तब्बल 5 लाख रुपयांच्या या नोटा होत्या. भंडाऱ्याची उधळण म्हणजे कारभाराच्या दिव्याखालीच हा अंधार असल्याचं देखील स्पष्ट झालंय. कारण महापालिका कार्यालयामध्ये अनेक ठिकाणी सॅनिटायझरच उपलब्ध नाहीयेत. अनेक जण बिना मास्कच कार्यालयामध्ये फिरताना दिसतात. अंबरनाथ पंचायत समितीच्या महिला आणि बालकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणारं बेबी केअर किट गेल्या 6 महिन्यापासून गोदामामध्ये धूळ खात पडले आणि याबाबतची बातमी जी 24 तासनं दाखवल्यानंतर प्रशासनानं तात्काळ हे किट्स लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवलेत. ऑगस्ट महिन्यामध्ये हे किट्स प्रशासनाकडे पाठवण्यात आले होते. यामध्ये नवजात मुलांचे कपडे, तेल, साबण अशा जवळपास 22 वस्तूंचा समावेश होता. हारघर सेक्टर 19 मध्ये निर्माणाधीन इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला आणि एक कामगार यामध्ये जखमी झालाय. छताचा भाग कोसळल्यानंतर त्याखालोखाल 7 कामगार अडकले होते. तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि कामगाराची सुटका केली. यामध्ये एक कामगार जखमी आहे आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं हारघर पोलिसांनी सांगितलं. नवी मुंबई पालिका आयुक्तांची भाजपच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. पालिकेचा अर्थसंकल्प लवकरच मांडला जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मागण्यांचं निवेदन भाजपनं दिलं आहे. नवी मुंबईतल्या नागरिकांना कोरोनाची लस ही मोफत देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूद करावी. कोरोना काळातल्या मालमत्ता आणि पाणीकर माफ करावा. तसंच फ्लेमिंगो सफारीसाठी आर्थिक तरतूद करावी. शहरामध्ये उड्डाणपूल तयार करावी अशा मागण्यांचं निवेदन आयुक्तांना देण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप यादीत असलेल्या दुबार ठरावावर 2 आणि 3 मार्चला सुनावणी होणार आहे. इतर हरकतींवर 4 मार्चला सुनावणी घेतली जाणार आहे आणि 35 दुबार ठराव दाखल झाले त्यावर विभागीय उपनिबंधक दुग्ध यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा आंब्यालाही बसलाय. त्यामुळे यावर्षी आंब्याची चव चाखण्यासाठी आंबा खवय्यांना थोडी कळ सोसावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये अपेक्षित आंब्याचं उत्पादन झालेलं नाहीये आणि त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झालेत. छत्रपतींचा विचार म्हणजे